सोलापूरच्या वारकऱ्यांकडून हरिद्वारमध्ये छत्रपती जन्मोत्सवानिमित्त दिंडी काढून शिवजयंती साजरी करण्यात आली. महाराष्ट्राचा आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ठिकठिकाणी त्यांना कृतज्ञतापूर्वक वंदन केलं जातं. अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीनं पारंपरिक पद्धतीनं शिवजयंती साजरी करण्यात आली. अखिल भाविक वारकरी मंडळ, आंबेकर आद्रेकर फळ, श्रीसंत मुक्ताई सांस्कृतिक प्रतिष्ठान हे तीर्थयात्रेसाठी उत्तराखंडमधील हरिद्वार येथे गेले आहेत. त्या ठिकाणी हबप सुधाकर महाराज इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली हरिद्वार येथे भजन आणि दिंडी काढून यंदाची शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची पूजा हबप भागवत चौरे महाराज, हबप सुधाकर इंगळे महाराज, हबप अनंत बापू इंगळे, हबप ताराजी बेलराव महाराज, हबप कृष्णा चौरे महाराज यांच्या हस्ते करण्यात आली. या प्रसंगी हबप भागवत चौरे महाराज आणि हबप सुधाकर इंगळे महाराज यांनी शिवजयंती विषयी आपलं मनोगत व्यक्त केलं. घराघरामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रत्येक भागामध्ये प्रत्येक व्यक्तीकडून साजरा होतोय. 19 फेब्रुवारीचा हा छत्रपती शिवराय यांच्या निमित्ताचा उत्सव, त्याच निमित्तानं कथेचं आयोजन आणि त्या निमित्तानं शिवजन्मोत्सवाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं. खऱ्या अर्थानं छत्रपती शिवराय यांनी दिल्लीच्या तख्तापर्यंत आपलं शौर्य पोचवलेलं होतं. दिल्लीचा तख्त हलवण्याचं सामर्थ्य ज्या शिवराय यांच्यामध्ये आहे, त्यांच्या शिवजन्मोत्सवाचा कार्यक्रम दिल्लीच्या परिसरामध्ये उत्तरखंडामध्ये आम्ही करतोय याचा आम्हाला स्वाभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस, जयंती दिवस, आपलं भाग्य की हिंदुस्थानांतर्गती एक राजा होऊन गेले छत्रपती शिवाजी महाराज, त्यांची जयंती हरिद्वारमध्ये उत्तर प्रदेश उत्तरखंडामध्ये उत्तरखंड राज्यामध्ये आपण या ठिकाणीही त्यांची जयंती साजरी करत आहोत हे तुमचं आमचं भाग्य आहे. आपल्या महाराष्ट्रातील बांधवांना, हिंदुस्थानातील सर्व नागरिकांना, आपल्या या सर्व वारकरी बांधवांना या निमित्तानं शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. राम. यापैकी हबप विष्णुपंत अवताडे, हबप गोविंद ताटे, हबप अनिकेत जांभळे, हबप किशोर धायगुडे, हबप महेश चौरे, तुकाराम जांभळे, संतोष जांभळे, अरुण जांभळे, गुरुसिद्ध गायकवाड, सचिन भोसले, तसेच मोठ्या संख्येने महिला पुरुष भाविकांची उपस्थिती होती.